आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शेतकऱ्यांना न्याय देणारे खासदार प्रकाश हुक्केरी आणि आमदार गणेश हुक्केरी शेतकऱ्यांचे दैवत असल्याचं येडूरच्या शेतकऱ्यांचं मत. शेतकऱ्यांना न्याय देणारे खासदार प्रकाश हुक्केरी आणि आमदार गणेश हुक्केरी हे शेतकऱ्यांचे दैवत असल्याचे मत येडूर येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केलं. येडूरच्या सरळ भागातील 300 एकर जमीन नापीक होत होती. गावाचे नेते अजय सूर्यवंशी यांनी खासदार प्रकाश हुक्केरी आणि आमदार गणेश हुक्केरी यांच्या लक्षात ही गोष्ट आणून दिल्यानंतर खासदार हुक्केरी यांनी या भागात रस्ते, पाणी आणि विजेची सोय केली. त्यामुळे वर्षानुवर्षे बंद असलेली आमची शेती बहरू लागली, आमचे संसार उभे राहिले, असे सांगत येडूरच्या सरळ भागातील शेतकऱ्यांनी खासदार प्रकाश हुक्केरी आणि आमदार गणेश हुक्केरी हेच आमचे दैवत असल्याचं मत व्यक्त केलं. मानकर न्यूज साठी राजू कोळी सह दिलीप साळुंके. मतदार संघातील येडूर या गावातील सरळ शेतीचा हा एक भाग आहे. या ठिकाणी प्रत्येक पावसाळ्यामध्ये पाणी राहून जवळ 250 ते 300 एकर जमीन नापीक होत होती. ते खासदार प्रकाश शुक्रांच्या माध्यमातून पिकाऊ झाले. त्याबद्दल इतर वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी मत व्यक्त केलं. त्याबद्दल पहिल्यांदा मत घेऊ. माझं नाव अण्णाप्पा बेडगे. प्रकाश हुक्केरे आणि गणेशण्णा हुक्केरे यांच्यामुळंच आज हे भाग जवळजवळ 250 ते 300 एकर ही शेती एवढे आत पॉवरफुल आहे. म्हणजे काय, एक नंबर आम्ही पिकवायला लागलो इथं. हे कशामुळं, त्यांच्या आशीर्वादामुळं. एक आणखीन, हे जवळजवळ येडूरपासून इथंपर्यंत येऊपर्यंत कमीत कमी प्रत्येक रानामध्ये असं पाठ होते. रस्ता नव्हता यायला ह्या भागाला, रस्ता डांबीकरण करून दिलं त्यांनी आम्हाला. आणि जवळजवळ 250 ते 300 एकर आज आम्ही काय पिकवतो हे त्यांचा आशीर्वादच. आणि हे आम्ही त्याने आम्हाला गेल्या वर्षी करंटचं पण व्यवस्था करून दिलं की पाण्याची सोयस्कर. किती वर्ष झाले असं हे भाग पेंडिंग होता? हो, काहीतरी एक 20-25 वर्ष झालो असं. 25 जास्त होते त्याच्यापेक्षा. 25 वर्षामध्ये खासदार आमदार कोणीकडे लक्ष दिलं नव्हतं? नाही, कोणच द्याल नव्हतो. मग पहिल्यांदा कोण लक्ष दिलं इकडे? प्रकाश अम्मा उत्तेरेच यांनी लक्ष दिलं. तो या 250 एकरामध्ये काय सुविधा केल्या असं वाटतं तुम्हाला? मला असं या ठिकाणी सांगायचं आहे की आम्ही विरोधकांना फार वेळा बोललो की आमची भाकरी पाण्यात पडले इथं, साहेब तुम्ही काढून द्या. आम्ही तुमच्याकडे पैशाची अपेक्षा केली नाही, चहा पाण्याची अपेक्षा केली नाही. फार वेळा त्यांच्या पाया पडल्या, पण त्यांनी आमच्या लक्ष दिलं नाही. पण आम्ही ज्यावेळेला काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्या 3 महिन्यात आमचं काम होऊन गेलं. त्यामधून आम्ही फार आभारी आहे. आणि अशी गरीब लोक आहेत, प्रत्येकाची 1 एकर जमीन आहे, 2 एकर जमीन आहे, 1/2 एकर जमीन आहे. त्या लोकांनी अक्षर डोळ्यातनं पाणी काढलं. असं वाटायचं की पाऊस पडायला नाही पाहिजे, असं वाटतंय. म्हणजे माळ भागात वाटतं की पाऊस पडायला पाहिजे, पण या ठिकाणी आम्हाला असं वाटायचं की पाऊस पडायला नाही पाहिजे. का तर पाऊस पडल्यानंतर आमची जमीन पाण्याखाली जाते आणि सगळं पूर्ण भाकरी होऊन जाते पाण्यात. आमची अशी परिस्थिती झाली होती. 100% त्यात काय हाताशिवाय दुसरंच नाही पर्याय. तुम्ही काय सांगू? इथं रस्ता मत इथं करंट माहीत कोटनंतर इल्लीनं मोटर कोणी ना होळी नीर तागं कोटी देऊ. मग प्रतिओबर रैतरी ओंद 50,000 मॅ फायदा आहे किती अतरी ना. मग खब्बा खरदार इल्ल खब्बा खड्या कोण यार बोरला तरी इल्ली भारक्यात तर ना दनगोळी मेहू सकट दनासकट मारबेक दुष्काळ बिळती आता मला आकड तरुण नमले मळी दुष्काळ बिळतीत ही नमले नीर नेता भाळ इल्ली अन्याय आगतात. यारू बंदेल ಎಲ್ಲರೂ ಹೇಳಿರು. ಆದ್ರೆ ಇವರು ಒಂದ್ ತಿಂಗಳದಾಗ ನೀರ್ ನುಸ್ತ ಹೇಳಿದ ನಂತರ ನೀರ ಕಂಬ ತಗದು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಪ್ರಕಾಶ್ ಅಣ್ಣ, ಯಾವ ಭಾಗ ಪಾನಿ ಕಿತಿ ವೇಳ ಕೇಳ ವಾಟತೆ ತುಂಬಾ? ಭರ್ಪೂರ್ ವೇಳ ಕೇಳ ತೆ. ಅದೇ ಪಾನಿ ಕಾಡಲ್ಯಾಮುಳ ಆಮಿ ಶೇತಿ ಆತಾ ಕಸ ಹರಿತಕ್ರಾಂತಿ ಝಾಲಿ ಇಕಡೆ. ಆತಾ ಮಾಝ ಶಿಕ್ಷಣ ಪೂರ್ಣ ಅಸಲು ಮಲಾ ಕೋಣ ನೌಕರಿ ನಾಹೀ. मी हे तर पाणी काढल्यापासून असं इंटरेस्टिंग मी शेती विकवत आहे की मला वर्षाकाठी 60 ते 70 हजार रुपयाचा फायदा व्हावा लागला. मग कुठं मला आता नोकरी जायची गरज नाही, कुठं काय गरज नाही, माझ्या शेतात मी राजावानी कसं म्हणून राहावं लागलो. वडिलांची जमीन आहे तुमची असल्यामुळे वडिलांना किती अनुभव आलेला आहे? वडील होते त्या टायमाला पाणीच राहत होतं भरपूर. त्यांनी इकडे काय एवढं यायचं नाही. मग प्रकाश अण्णांच्याकडे गेल्यानंतर आम्ही त्यांनी पहिला रोड केले. रोड केल्यानंतर पाणी काढून त्याची व्यवस्था केली. आज आम्ही वर्षाकाठी माझी 4 एकर जमीन आहे. मला वर्षाकाठी 1 एकराच्या मागं 50,000 उरत असून 4 एकराचे 2 लाख रुपये उरत. एवढा माझा फायदा झालेला आहे. मग मला कुठं नोकरीला वगैरे काय जायची गरज नाही. माझ्या शेतात मी